नाशिक धुळे जळगाव नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यात एकाच वेळी प्रसारित होणारी अग्रगण्य वृत्त आहे उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची दत्तात्रेय भगवान आणि श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या कृपा आशीर्वादाने आणि परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुवर्य हरिभक्त परायण श्री भास्कर गिरीजी महाराज आणि हरिभक्त परायण स्वामी श्री प्रकाशानंद गिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड यांच्या प्रेरणेने गुरुदत्त भक्तिधाम संत किसनगिरीनगर येथे श्री दत्त जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. पाईपलाईन रोड येथील संत किसनगिरीनगर येथे गुरुदत्त भक्तिधाम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली होती. सकाळी 6 ते 8 या वेळेत अभिषेक नित्यपूजा आणि आरती, सकाळी अभंगावली, ग्रंथाचं पारायण आणि महाआरती, दुपारी सामुदायिक हरिपाठ करण्यात आलाय. सायंकाळी श्री दत्त जन्मावरील अभंग वाचन आणि हरिभक्त परायण गोरक्षनाथ दुतारे महाराज यांनी प्रवचन केलंय. श्री दत्तात्रय भगवान जन्मसोहळा पाळणा आणि महाआरती करण्यात आली आहे. महाआरतीनंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आलाय. सुमारे 1000 भाविकांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतलाय. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबानगर भक्त मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतलाय. श्री दत्तात्रय भगवान व श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या कृपा आशीर्वादाने परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुवर्य भास्कर गिरी महाराज व श्री स्वामी प्रकाशानंद गिरी महाराज यांच्या प्रेरणेने गुरुदत्त भक्तिधाम मंदिर अहमदनगर येथे स्थापन झालेलं आहे. आणि आज 6वं वर्ष आहे इथे दत्त जयंतीचा उत्सव फार मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. सर्व भक्तगण मिळून आम्ही हा उत्सव साजरा करतो. सर्व बाबांच्या प्रेरणेने फार छान कार्यक्रम इथं होत आहे. श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा प्रातस्मरणीय भास्कर गिरी महाराज आणि प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने संत किसनगिरी नगर पाईपलाईन रोड विस्तबाग चौक येथे गेली 6 वर्षापासून दत्त मंदिरात गुरुदत्त भक्तिधाम येथे मोठ्या उत्साहात दत्त जयंती साजरी होत आहे. सर्व भक्तमंडळ व सर्व रहिवासी येथे भक्तिभावाने दत्त जयंतीचा कार्यक्रम अतिशय आनंदात साजरा करतात. येथे दत्त जन्मोत्सव संध्याकाळी 6 वाजता साजरा होतो. तदनंतर महाप्रसादाची व्यवस्था सर्व भक्तमंडळाच्या वतीने आणि रहिवाशाच्या वतीने करण्यात येते. सर्व पंचकृषीतील नागरिक अतिशय भक्तिभावाने या सर्व कार्यक्रमात हेरारीने भाग घेतात. जय गुरुदेव दत्त. उत्तर महाराष्ट्र टाइम्स साठी संजय सावंत अहमदनगर.